हॉस्पिटलमधली गर्दी टाळण्यासाठी बंगळुरूमधल्या एका कार्डियाक डिझाईन लॅबने एक नवी सिस्टीम विकसित केली आहे. याला टेलिमेट्रिक पेशंट मॉनिटरिंग सिस्टीम म्हटलं जात आहे. याद्वारे अनेक रुग्णांवर एकाच ठिकाणाहून देखरेख ठेवणं आणि आजारावर निदान करणं शक्य होणार आहे. ही एक सोपी सिस्टम आहे. यात तीन गोष्टी आहेत. एक आपण हाताळू शकतो, दुसरं सेंट्रल मॉनिटर आहे आणि तिसरं दुरून काम करता येणारं ॲप आहे. वायरलेसद्वारे हे डिव्हाइस सेंट्रल मॉनिटरला जोडलेलं आहे. त्यामध्ये सतत डेटा येत राहतो, त्याचा अभ्यास केला जातो आणि रुग्णाला काही अडचणी असतील तर वॉर्ड बाहेर असणाऱ्या नर्स किंवा डॉक्टरांना त्याचा अलार्म दिला जातो. त्यानंतर तो डेटा रिमोट सिस्टमकडे पाठवला जातो. मग कुठूनही ॲपमध्ये लॉग इन करून सगळं दुरून मॉनिटर करता येतं. हा टेलिमेट्रिक डिव्हाइस रुग्णाचा ECG सतत मॉनिटर करत असतो, त्यामुळे हृदयाबद्दलच्या गुंतागुंती डॉक्टरांना समजू शकतात. COVID-19 त्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. COVID-19 परिस्थितीत अलगीकरण ठेवणं महत्त्वाचं आहे. अशा परिस्थितीत आमचं डिव्हाइस योग्यरित्या काम करू शकतं. हे केवळ माहितीच पुरवत नाही तर ECG पूर्ण विश्लेषणही करतं. म्हणून हे एक प्रकारे हृदयावर संपूर्णपणे देखरेख ठेवतं. एखाद्याला हृदयविकाराचा त्रास असेल आणि जटिल परिस्थिती असेल तेव्हा ही सिस्टम लगेच अलर्ट पाठवू शकते. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आणि इतरही रुग्णांसाठी हे कळीचं ठरणार आहे. या तंत्रज्ञानासोबत आणखी काही टूल्स आहेत, त्यामुळे सेवा पुरवणाऱ्यांसाठी काही गोष्टी सोयीच्या झाल्यात. पण हे आणखी व्यवस्थित करावं लागेल असं तज्ज्ञ सांगतात. The biggest issue with telemedicine is about telemedicine बाबत सगळ्यात मोठा मुद्दा हा रुग्णाची खाजगी माहितीची गोपनीयता आहे. सहसा रुग्णाची माहिती हॉस्पिटलच्या सर्व्हरमध्ये ठेवली जात नाही, ती दुसरीकडे ठेवली जाते. त्यावर रुग्णांचं काही नियंत्रण नाहीये. दरम्यान असे टेलिमेडिसिन सध्याच्या काळात वापरावीत अशी चर्चा होत आहे. जितोधड रस्तेही नाहीत अशा ठिकाणी हे वापरता येईल, पण त्यासाठी सायबर कायदे समजून घ्यावे लागतील. ICU गर्दी वाढतीये आणि डॉक्टरांना रुग्णांची सतत काळजी घ्यावी लागते, त्यामुळे अशा मशीनची उपयुक्तता आणखी वाढतीये. अशा तंत्रज्ञानाच्या यशामुळे भविष्यात मोठी मदत होऊ शकते.